ठाणे सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारतींमध्ये चार मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। तर सोमय्या यांनी 8 वर्ष जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले असून आता यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रताप सरनाईक यांनी माझ्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा असे खुले आवाहन दिले आहे। शिवसेना प्रताप सरनाईकांनी माझ्याविरुद्ध 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल करावाच, त्यांचा भ्रष्टाचार घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील, असं सोमय्या यांनी ट्विट करून उघडपणे आवाहन दिले आहे। 8 वर्षांपूर्वीचे हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते, मात्र अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे। तसेच प्रताप सरनाईक यांच्या विरोधात येत्या 2 दिवसात सर्वसामान्याची फसवणूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले आहेत। बुधवारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या बोलत होते। सुधाकर पतंगराव सह अजय जोशी, ठाणे सिटी रिपोर्टर।